नमस्कार, मी रुबीना पठाण आपलं सर्वांचं स्वागत करते. महाराष्ट्राची खबर बातमध्ये बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्स. वर्षाअखेरपर्यंत भारताला स्विस बँकेतील काळ्या पैशांचा डेटा मिळेल, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा दावा. बार्शी संपत्तीच्या वादातून पेटवले भावाचं घर, चौघांचा मृत्यू. विधान परिषदेच्या कोकण पदवीधरमधून भाजपच्या निरंजन डावखरेंचा विजय, तर नाशिक शिक्षक मतदारसंघातून सेनेच्या किशोर दराडेंचा विजय. पुण्यात मनसेची गुंडगिरी, कायदा घेतला हातात. मल्टीप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किमतीवरून मनसे कार्यकर्त्यांनी मल्टीप्लेक्स मालकाला केली मारहाण. प्लास्टिक बंदी म्हणून कोणतीही वस्तू वगळलेली नाही, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचं स्पष्टीकरण. कॅपिटल गॅजेट वृत्तपत्राविरोधात बदला घेण्यासाठी अमेरिकेत वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये अंदाधुंद गोळीबार. जबाबदार लोकशाहीमुळे भारताचा अण्वस्त्र देश म्हणून जागतिक स्तरावर होतो सन्मान, अमेरिकेच्या राजदूत निकी हॅले यांचं संयुक्त राष्ट्रात बोलताना भारताबाबत गौरवोद्गार. आता बातम्या सविस्तर. स्विस बँकेत ठेवण्यात येणाऱ्या भारतीयांच्या पैशांमध्ये 50% वाढ होऊन ही रक्कम 7,000 कोटी रुपयांपर्यंत गेली असल्याचा एक अहवाल समोर आल्यानं मोदी सरकारच्या काळ्या पैशाविरोधातील मोहिमेला चांगलाच धक्का बसला आहे. यासंबंधी बोलताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी भारत आणि स्वित्झर्लंड करार झाला असून वर्षाअखेरी स्वित्झर्लंडकडून सविस्तर डेटा मिळेल अशी माहिती दिली आहे. भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या करारानुसार 1 जानेवारी 2018 ते आर्थिक वर्षाच्या अखेरीसपर्यंत संपूर्ण डेटा दिला जाईल, त्यामुळे हा काळा पैसा आहे किंवा बेकायदेशीर व्यवहार आहे असं का म्हणायचं असं पियुष गोयल बोलले आहेत. काळा पैसा कमी झाल्याचा दावा करणाऱ्या मोदी सरकारला स्विस नॅशनल बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालामुळे धक्का बसण्याची शक्यता आहे. या एका अहवालानुसार स्विस बँकेत ठेवण्यात येणाऱ्या भारतीयांच्या पैशांमध्ये 50% वाढ होऊन ही रक्कम 7,000 कोटी रुपयांपर्यंत गेलेली आहे. भारतीयांकडून स्विस बँकेतील खात्यात थेट स्वरूपात 99.9 कोटी स्विस फ्रँक, सुमारे 6,900 कोटी रुपये आणि दुसऱ्या माध्यमातून जमा करण्यात आलेल्या पैशांचं प्रमाण वाढून ते 1.6 कोटी स्विस फ्रँक, सुमारे 110 कोटी रुपये इतके झाले आहेत. आकडेवारीनुसार स्वित्झर्लंडच्या बँक खात्यात विदेशी ग्राहकांची एकूण संपत्ती 1,460 अब्ज स्विस फ्रँक होऊन सुमारे 100,00,000 कोटी रुपये इतकी अधिक झालेली आहे. की अब भारत ने प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में स्विट्जरलैंड के साथ जो करार किया है उसमें ये सब डेटा 1 जनवरी 2018 ऑनवर्ड्स, जो उनका अकाउंटिंग ईयर है स्विट्जरलैंड का, उससे सब डेटा हमारे पास उपलब्ध हो जाएगा एट द एंड ऑफ द अकाउंटिंग ईयर. तो 1 जनवरी 2018 से 31 दिसंबर 2019 जो भी ट्रांजैक्शन होंगे इस सब का डेटा हमारे पास जैसे ईयर खत्म होगा उपलब्ध हो जाएगा. तो स्वाभाविक है कि ये जो भी आपने डेटा की जिक्र की ये सब इन ड्यू कोर्स हमारे पास आना ही है. तो आप कैसे अज्यूम कर रहे हैं कि ये काला धन है या ये इलीगल ट्रांजैक्शन है, मैं अभी तक समझ नहीं पा रहा हूँ. कल शाम से चर्चा चल रही है और मैंने इंडियन एक्सप्रेस की आज रिपोर्ट पढ़ी, उसमें शायद लिखा है कि 40% इसमें जो कुल पैसा है वो लिबरलाइज रेमिटेंस स्कीम जो है LRS, जो माननीय चिदंबरम जी जब वित्त मंत्री थे शायद उस समय शुरू करी गई थी कि $2,50,000 तक हर साल एक एक व्यक्ति लिबरली रेमिट कर सकता है बाहर. तो ये सब जानकारियां जैसे जैसे बाहर आएंगी तब उसके बाद हमारे सामने सब इंफॉर्मेशन होगी. और अगर इसमें कोई गलत पाया गया तो उस पर स्वाभाविक है कि कड़ी से कड़ी कार्रवाई होगी. तो मैं समझ नहीं पा रहा हूं कि आपका
इतना सनसनी क्या हो गया कि 4,500 करोड़ से बढ़ के 7,000 करोड़, जबकि आपको लगभग 1.5 करोड़ रुपए आपने हर एक व्यक्ति को अलाउ कर दिया कि आप बाहर भेज सकते हैं। साथ ही साथ इसमें कुछ शायद नॉन रेजिडेंट इंडियंस भी हो सकते हैं, मुझे नहीं मालूम है, पर पहले के दिनों में तो ये जानकारी कभी मिलती नहीं थी। और ये भी आप लोग सबको जरूर जानकारी होगी कि जब से माननीय प्रधानमंत्री जी ने कड़े कदम उठाए काले धन के खिलाफ, हर वर्ष ये डिपॉजिट्स घटते ही जा रहे हैं और किसी में आज हिम्मत नहीं है कि वो पैसा बाहर रख सके। सरकार की नजर एकदम तेज। बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी अटक झालेले बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक राजेंद्र कुमार गुप्ता, माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मोहनोत, विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांना पुणे न्यायालयानं शुक्रवारी जामीन मंजूर केला। 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर तिघांना जामीन मंजूर करण्यात आला। डीएस कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज दिल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यासह कार्यकारी संचालक राजेंद्र कुमार गुप्ता, माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मोहनोत, विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे या 3 अधिकाऱ्यांची अटक झाली होती। रवींद्र मराठे यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला होता, तर अन्य तिघांच्या वतीनं न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता। गुरुवारी विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीत पोलिसांकडून काही अटी आणि शर्तीवर जामीन देण्यात यावा असं सांगण्यात आलं, मात्र विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण यांनी आरोप त्यांच्या जामीन अर्जास विरोध केला होता आणि गुरुवारी सुनावणी पूर्ण झाली होती। आज आपण पाहतोय या तिघांना देखील जामीन मंजूर झालेला आहे। तर वळूया पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 4 जागांचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत। काल रात्री उशिरा कोकण पदवीधर मतदारसंघाचा आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल लागलाय। कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या निरंजन डावकर यांनी सेनेच्या संजय मोरे यांचा दणदणीत पराभव केलाय, तर नाशिक शिक्षक मतदारसंघात TDF मधील फाटाफुटीचा फायदा घेत शिवसेना पुरस्कृत किशोर दराड यांचा विजय झालाय। तर मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात शिवसेना आणि लोकभारतीनं आपला गड कायम राखलाय। पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेच्या विलास पोतनीसांचा विजय झालाय, तर शिक्षक मतदारसंघात लोकभारतीच्या कपिल पाटील यांचा विजय झाला। तर वळूया पुढच्या बातमीकडे। मल्टीप्लेक्समध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचे जर 2 दिवसात कमी करा, अन्यथा खळखटाक पद्धतीनं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेतर्फे पुण्यातील मल्टीप्लेक्सना देण्यात आला। महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेनं पुण्यातील मल्टीप्लेक्सना खाद्यपदार्थाचे दर कमी करण्यास सांगितलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक ॲडव्होकेट किशोर शिंदे, चित्रपट कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी, संघटक सागर पाठक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सेनापती बापट रस्त्यावरील PVR आयकॉन चित्रपटात घोषणा आंदोलन केलंय। या आंदोलना दरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी मल्टीप्लेक्सच्या मालकास मारहाण केली आहे। प्लास्टिक बंदीबाबत राज्य सरकारनं कोणत्याही प्रकारचं यूटर्न घेतलेलं नाही, बंदी लादलेल्या वस्तूंपैकी कोणतीही वस्तू वगळलेली नाही, असं स्पष्टीकरण पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिलं आहे। प्लास्टिक बंदीवरून सरकारनं यूटर्न घेतलाय, 5 दिवसात काही वस्तू वगळल्यात अशा माध्यमातून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत। काही दिवसात या प्लास्टिक बंदीवर पुस्तिका प्रदर्शित केली जाणार आहे, त्यामुळे थोडा वेळ थांबण्याचं आवाहन रामदास कदम यांनी माध्यमांसह जनतेला केलं आहे। अमेरिकेतील अनापोलीस येथील एका इमारतीत झालेल्या अंधाधुंद गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण गंभीर जखमी झालाय। कॅपिटल गॅझेट वृत्तपत्राविरोधात बदला घेण्यासाठी त्यानं हा गोळीबार केला। मॅरीलँडमधील अनापोलीस येथे कॅपिटल गॅझेट या वृत्तपत्राचं कार्यालय आहे, या कार्यालयातच हा गोळीबार झाला। वॉशिंग्टनच्या पश्चिमेस हे शहर आहे, या प्रकरणी एकाच अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी संपूर्ण इमारत ताब्यात घेतलेली आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याची माहिती यांना देण्यात आली आहे। तर वळूया पुढच्या बातमीकडे। अमेरिकेनं जगातील देशांना इराणकडून होणारी कच्च्या तेलाची आयात थांबवण्यास सांगितलेली आहे। अमेरिकेनं इशारा दिले आहे की जर 4 नोव्हेंबरपर्यंत इराणकडून होणाऱ्या कच्च्या तेलाची खरेदी बंद नाही केली तर त्या देशाला अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधाचा सामना करावा लागेल। राज्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं जगाच्या देशांना चेतावणी दिली आहे की आम्ही या प्रकरणात कोणतीही सवलत देणार नाही। दरम्यान अमेरिकाद्वारे इराणवर आर्थिक
प्रतिबंध लादण्याचा निर्णय भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणाम करणार नाही. जोपर्यंत युरोपीय संघ सुद्धा अशा प्रकारची पावलं उचलत नाही तोपर्यंत इराणच्या कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणाम होणार नाही. तर वळूया पुढच्या बातमीकडे. जबाबदार लोकशाही देश असल्यानं आण्विक राष्ट्र असलेल्या भारताचा जागतिक स्तरावर नेहमीच सन्मान केला जातो. त्यामुळेच अमेरिकेचाही त्यांच्या अणुपुरवठादार गटातील सदस्यत्वाला पाठिंबा आहे. अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅले यांनी संयुक्त राष्ट्रात बोलताना भारताबाबत हे गौरवोद्गार काढले. हॅले म्हणाल्या, उत्तर कोरियाकडून अनेक काळापासून आण्विक ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच इराणमध्ये धार्मिक हुकुमशाही असून त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमांमुळे आपल्या सर्वांनाच धोका आहे. In North Korea, the regime has devoted a huge portion of its limited resources to its nuclear missile programs, even in times of famine, and at great cost to the lives of its people. Iran is a theocratic dictatorship that abuses its people, funds terrorism, and spreads conflict throughout the Middle East. The Tehran regime is the hidden, and sometimes not so hidden, force behind most of the conflict in the region, and its aggressive ambitions reach much further abroad. Iran's pursuit of a nuclear weapon threatens all of us. Meanwhile, India is a state with advanced nuclear technologies widely accepted around the world. Because India is a democracy and continues to be a responsible leader. In the last couple of years, India has joined three major non-proliferation groupings. The United States also fully supports India's membership in the Nuclear Suppliers Group. India continues to demonstrate it is a responsible steward of its nuclear technology. The world is united against Iran having nuclear weapons because we all have good reason to worry about what Iran would do with these weapons. India and America enjoy a natural friendship that is based on our shared values and interests. तर वळूया पुढच्या बातमीकडे. परराष्ट्र मंत्रालयानं अनेक युरोपियन देशांना पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीला पकडण्यासाठी मदत मागितली. परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे की त्यांच्याकडे फक्त भारताचाच पासपोर्ट आहे. याशिवाय जर मोदी कुठल्या देशात राहत असेल तर त्वरित भारताला यासंबंधी कळवण्याची विनंती केलेली आहे. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा भागात सुरक्षा पथकं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सोपियान जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्ती पथकावर हल्ला केला. कुपवाडामध्ये दहशतवादी आणि सैन्यांमध्ये चकमक सुरू आहे. जंगल भागांमध्ये ही चकमक सुरू आहे. शोपियानमध्ये लष्कराचं पथक गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकलं. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला. पोलिसांनी सदर भाग रिकामी केला असून सर्च ऑपरेशन सुरू आहे. कुपवाडाच्या जंगल भागात दहशतवादी आणि जवानांमध्ये गुरुवार रात्रीपासूनच चकमक सुरू आहे. कुपवाडामध्ये दहशतवादी बऱ्याच काळापासून घुसखोरीचा प्रयत्न करत आहे. सैन्यानं आधी घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावताना 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तर वळूया पुढच्या बातमीकडे. घाटकोपरच्या घटनेनंतर मागील 7 वर्षाकडे नजर टाकली तर विमान अपघाताच्या 52 घटना घडल्याचं समोर येत आहे. DGCA ने दिलेल्या माहितीनुसार 2011 ते 2017 या कालावधीत 52 अपघात झाल्याचं समोर आलंय. देशभरात घडलेल्या अपघातांची ही आकडेवारी आहे. गंभीर अपघाताच्या 45 घटना घडल्या आहेत. 2011 या वर्षात अपघाताच्या 11 घटना घडल्या आहेत. 2012 9 घटना घडल्या आहेत. 2013 8 घटना घडल्या आहेत. 2014 6 अपघात घडले. 2015 10 अपघात घडले. 2016 7 अपघात झाले तर 2017 1 अपघात झाला. ही आकडेवारी लक्षात घेतली तर या सगळ्या अपघातांची 52 होते. किरकोळ अपघात आणि गंभीर अपघाताची ही देशभरातली आकडेवारी आहे. छगन भुजबळांवरील आरोपांबाबत सक्तवसुली संचालनालयानं हे ठाम असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. ईडीनं या संपूर्ण घोटाळ्याचे सूत्रधार हे भुजबळच असल्याचं नवीन दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात स्पष्ट केलं आहे. याशिवाय छगन भुजबळ यांनी या संपूर्ण घोटाळ्यात आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून राज्य शासनाची फसवणूक केली असा आरोपही यात करण्यात आला. छगन भुजबळ यांनी रोखीनं मोठ्या प्रमाणात लाचेची रक्कम स्वीकारली आणि त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात असलेल्या कंपन्यांमार्फत काळा पैसा पांढरा केला. हा मुख्य आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. भुजबळ सध्या जामिनावर आहेत. संचालनालयानं तिसरा गुन्हा दाखल करत पुरवणी आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केलं.
10 दिवसांपासून कोल्हापूरची विमानसेवा बंद आहे, ती कधी सुरू होईल याची खात्री नाही, तरीही एअर डक्कनं बुकिंग सुरूच ठेवली आहे. दरम्यान विमान रद्द झाल्यास तिकिटाची रक्कम 10 ते 12 दिवसात परत देण्याचा नियम आहे, पण मुदत उलटूनही अनेकांचे पैसेच मिळाले नसल्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. 2 महिन्यापूर्वी गाजावाजा करत कोल्हापूर मुंबई विमानसेवा सुरू करण्यात आली. रविवार, मंगळवार व बुधवार असे आठवड्यातून 3 दिवस ही सेवा सुरू झाली. त्याला 2 महिने चांगला प्रतिसाद मिळाला, त्यामुळे विमानसेवेबाबत आपल्या प्रतिक्रिया उमटत असतानाच मागील आठवड्यापासून ही सेवा अचानक खंडित करण्यात आली. तांत्रिक कारण आणि पावसाचं कारण पुढे करत ही सेवा बंद केली असली तरी मूळ कारण आर्थिक असल्याचं समजत आहे. कर्मचाऱ्यांना 3 महिने पगार नसल्यानेच ही सेवा बंद करण्याची वेळ एअर डक्कन कंपनीवर आलेली आहे. गुरुवारी केलेल्या खुलाशात तांत्रिक कर्मचारी नसल्यानं ही सेवा स्थगित ठेवावी लागत असल्याची कबुली देण्यात आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रभरातून पालख्या पंढरपूरला प्रस्थान होण्यास सुरुवात झालेली आहे. काल सकाळी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर नगरीतून हरिनामाचा गजर करत श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. आज सकाळी नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर नाशिककरांच्या वतीनं पालखीचं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी महापौर रंजना भानसी, महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे, आमदार बाळासाहेब सानप, पोलीस आयुक्त रवींद्र सिग्गर यांच्यासह लोकप्रतिनिधींनी उपस्थित होते. या पालखीत जवळपास 10,000 अधिक वारकरी सहभागी झाले असून 26 दिवसाच्या प्रवासात 440 किलोमीटरचा पायी प्रवास हे वारकरी करणार आहेत. आपण जे नाशिक शहराला शहराच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करण्यात येतो आणि नाशिक शहराची उत्तराउत्तर प्रगती हो, कारण संत आपल्या दारी येते आणि त्यांच्यामुळे पाऊस पाणी आणि सगळं शहर, सगळं आपलं महाराष्ट्र असेल, देश असेल, सगळं सुखी व्हावं ही प्रभूचरणी प्रार्थना करते. नाशिक शहरामध्ये गेले अनेक वर्षापासून आपली जी निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ही नाशिक मार्गे पंढरपूरला जात असती, तिचं स्वागत नाशिककरांनी, नाशिकच्या महापौर, नाशिकचे सगळे सर्वपक्षीय नेते अधिकारी यांनी चांगल्या अशा याच्यामध्ये तिचं स्वागत केलेलं आहे. काही दिवसापूर्वी थोडंसं महापालिका गेले अनेक वर्ष त्याचा खर्च करायची, परंतु काही कोर्टाच्या नियमाप्रमाणे माननीय आयुक्त साहेबांनी हा खर्च देण्यास त्यावेळेस नाही सांगितलं, परंतु नाशिककरांची यात्रा असती, नाशिककरांचं श्रद्धास्थान असतं म्हणून सर्वांनी एकत्र मिळून आज एकदम जंगे असं पालखीचं स्वागत या शहरामध्ये झालेलं आहे. आणि ही पालखी परंपरेनुसार येत असती आणि जात असती, तिचं दर्शन सगळे घेत असतं, परंतु कोणा वाचूने काही राहत नाही. ही पालखी जी परंपरा ही कायमस्वरूपी यापेक्षा जास्त व्यापक याच्यामध्ये ती चालू राहील अशी नाशिककरांची भावना आहे. वर्षापासून जातो पण अजूनही आम्हाला असं जावत वाटतं, इतकी आवड सुटली पांडुरंगाची आम्हाला, घरी सुद्धा राहत नाही आम्हाला, महिना आला असं वाटतं पांडुरंगाच्या याच्यात जावा हा सोहळा, म्हणजे इतका आनंद वाटतो काही नको आहे असं वाटतं, असं इतका आनंद वाटतो आम्हाला. तर अजूनही काय सांगायचं आता आम्हाला, अशी इतका आनंद तो आमच्या गंगणातही मावत नाही एवढा आनंद वाटतो. कल्याण गौरीपाडामध्ये असलेल्या ब्रायटन वर्ल्ड स्कूलच्या व्यवस्थापनानं अचानक शाळेची फी 4,000 रुपयांनी वाढवली. या फी वाढीस पालकांनी विरोध केला. विरोध करणाऱ्या पालकांच्या मुलांना शालेय व्यवस्थापनानं काढून टाकलं. त्यांच्या हातात चक्क शाळेतून काढल्याचा दाखला दिला. दाखल्यावर फी न भरल्याचा लाल शेरा मारला. त्यामुळे त्या मुलांना अन्य शाळेतही प्रवेश मिळणं दुरापस्थ झालेलं आहे. त्यामुळे 7 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. पालकांनी या प्रकरणी शिक्षण अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे, मात्र त्यांच्याकडून शाळेच्या विरोधात काडी मात्र कारवाई केली जात नाही. पालकांनी अखेरीस आज महापौर विनिता राणे यांच्याकडे धाव घेतली. महापौर राणे यांनी शिक्षण अधिकारी जयी तडवी यांना तातडीनं बोलवून त्यांना चांगलंच झापलं. संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्याचा आदेश महापौरांनी दिले. शाळा इंग्रजी माध्यमाची आहे. या शाळेच्या व्यवस्थापनाकडून दरवर्षी 3 ते 4,000 रुपये शालेय फी वाढवली जाते. या शालेय फी वाढीस पालक फारुख शेख, सदीना शेख आणि छाया कटारे यांनी विरोध केलेला आहे. या पालकांनी विरोध केल्यानं शाळेनं त्यांच्यावर आकस ठेवला. शाळेनं त्यांच्या मुलांना शाळेतून थेट काढून टाकले. त्यांच्या हातात शाळेतून काढल्याचा दाखलाच दिला. शाळेसंदर्भात जे पालक तक्रार घेऊन आले होते त्या तक्रारीत त्यांनी असं NC मध्ये असं नमूद केलं होती की शाळेची फी भरली नव्हती आणि त्या फीसाठी मग आम्ही आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आणि उचित जे काही शाळेची जे कारवाई करायची आहे ती करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. त्याबरोबर आम्ही शिक्षण मंत्र्यांनाही त्याच्या संबंधित लेटर द्यायला सांगितलं आणि शाळेची मान्यता प्राप्त आहे ती नाही ते बघून त्यांना कारवाई करणे. त्या मुलांचं कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. आम्ही जे आहे आम्ही प्राथमिकची जबाबदारी घेतो. प्राथमिक शिक्षण आमच्या अंडरमध्ये चालवलं जातं. म्हणून मी जेवढे जेवढे पालक आहेत
जे माझ्या संपर्कात आले त्या सर्वांना सांगितलं मी की तुम्हाला मी प्रवेश मिळवून देणार जरी त्या शाळेमध्ये तुमचा वाद चालू असेल. आणि मी तेही म्हटलं की पालक आणि ते शाळा मॅनेजमेंट किंवा ते शाळा व्यवस्थापन यांच्या वादामध्ये कुठेही विद्यार्थी बरडला जाऊ नये. ते विद्यार्थ्याचे हित हे आमचं आधी आद्य कर्तव्य आहे. ते लक्षात यहाँ पे पढ़ते पिछले तीन साल से पढ़ रहे मेरे बच्चे. तो फर्स्ट ईयर तो अच्छे से गया लेकिन सेकंड ईयर से ये लोग ने फीस बढ़ाना शुरू कर दिया और इनके पास कोई टीचर्स भी नहीं थी पढ़ाने के लिए. बच्चे कंप्लेन करते थे आके हमारे पास कि टीचर्स बराबर से नहीं पढ़ा रही है और हर साल उनकी फीस बढ़ते जाती थी और हम लोग वो फीस भर नहीं पाते थे. और वो भी हम पूछते जाते थे तो बोले नहीं ये फीस आपको भरना ही पड़ेगा और बुक्स भी यहाँ से लेनी पड़ती है हमको. यूनिफॉर्म भी उनका ही दिया हुआ जो रहता है वो ही पहनना पड़ता है. हाँ फीस हम अभी ये साल जो हमने फीस नहीं भरे तो हमको LC दे दिया और उस पर रिमार्क लिख दिया कि फीस नॉट पेड. तो अभी ये LC लेकर हम किधर जाए. नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे. शहरात दुचाकी चोरून त्यांची विक्री करणारी टोळी गजाआड केली. या कारवाईत तब्बल 63 दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. यात 4 आरोपीकडून लाखो रुपयांच्या 15 दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या. तसंच शहरात विविध ठिकाणी चोरी केलेल्या जवळपास 63 दुचाकीचा पोलिसांनी छडा लावला असून यात पंचवटी पोलीस स्टेशनमधील 6, सरकारवाडामधील 10, आळगावच्या 6, अंबडमधील 5, भद्रकाली हद्दीतील 5, गंगापूरच्या 10, उपनगरच्या 5, इंद्रानगरमधील 1 दुचाकीचा समावेश आहे. 40 आणि धुळे यांसारख्या शहरात देखील पोलिसांनी आरोपींना पकडून दुचाकी हस्तगत केल्याचं आयुक्त रवींद्र सिग्गल यांनी सांगितलंय. जे मोटरसायकल किंवा दुचाकी वाहनाची चोरी इथे होत होती त्या अनुषंगाने आमचे क्राईम युनिट आणि तसेच पोलीस स्टेशन्स जे आहेत त्याच्यात मागे होतो. आणि मागील काही दिवसामध्ये आपण चांगलं आपल्याला यश मिळालेलं आहे. याच्यात एक युनिट 2 आपलं जे क्राईम ब्रांच आहे त्यांनी एक टोळी पकडलेली आहे. त्याच्यात 4 आरोपी आत्तापर्यंत अटक झालेले आहे आणि 1 आरोपी अजून फरार आहे. त्याची मागे आमची टीम्स आहे. याच्यात जवळपास 8,15,000 मोटरसायकल जप्त केली आहे. त्याची 19 मोटरसायकल आहे. तसेच पूर्ण आयुक्तालयामध्ये जवळपास 63 मोटरसायकल आपण रिकवर केलेली आहे. हे जे आरोपी आहे 3 आरोपी जे आहेत क्राईम ब्रांचने जे पकडलेले आहेत ते 3 आरोपी धुळेचे आहे आणि 1 आरोपी इकडचे आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा लोखंडाचा बाजार म्हणून ओळख असलेल्या पनवेलच्या कळंबोली लोखंड बाजार आता इथल्या रस्त्यांमुळे चांगला चर्चेत आला आहे. पनवेलमध्ये कळंबोली लोखंड बाजार समिती आणि सिडकोकडून गेल्या काही वर्षापासून या परिसरात असलेल्या रस्त्यांबाबत करीत असलेल्या चालढकलीचा परिणाम सध्या इथल्या उद्योजकांना आणि नागरिकांनाही भोगावा लागतोय. कारण इथल्या कळंबोली लोखंड बाजारातील रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आल्यानं इथले उद्योजक हैराण झालेत. कळंबोली लोखंड बाजार समितीनं सिडकोची जबाबदारी असल्याचं कारण देत आपले हात वर केलेत. हे काम सिडकोच्या अंतर्गत येत नसल्याचं सिडकोचं म्हणणं आहे. त्यामुळे कळंबोली लोखंड बाजार समिती आणि सिडको या दोन्ही प्राधिकरणाच्या टोल वाटोलीमध्ये व्यापारी भर तडला जातोय. दरम्यान या बाजारातील गाळेधारकांकडून मिळणाऱ्या महसुलाच्या उत्पन्नातून बाजारातील दैनंदिन दुरुस्तीची कामं केली जात आहेत. तर वळूया पुढच्या बातमीकडे. तरुणांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं किट अप चॅलेंज नावाची मोहीम सुरू केलेली आहे. ट्विटर आणि इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून सचिननं हे चॅलेंज सर्वांना दिलं आहे. विराट कोहली, संदेश जिंगन, सरदार सिंग, मिताली राज, PV सिंधू या खेळाडूंनी सचिनचं चॅलेंज स्वीकारलं असून लवकरच हे खेळाडू आपला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करणार आहेत. बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा यांना ऑस्करकडून आमंत्रण आलेलं आहे. ऑस्कर पुरस्काराचं आयोजन करणाऱ्या अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सकडून नव्या सदस्यत्वासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. नुकताच जॉन अब्राहमचा आगामी सिनेमा सत्यमेव जयते या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या चित्रपटात बॉलिवूडचा ॲक्शन मॅन जॉन अब्राहम आणि मनोज वाजपेयी मुख्य भूमिकेत आहे. जॉनचे चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरकडे नजरा लावून बसलेत. सत्यमेव जयतेच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेनं प्रतीक्षा करत होते. हा ट्रेलर अखेर रिलीज करण्यात आला. या चित्रपटात जॉननं भ्रष्टाचार विरोधात लढणाऱ्या
एका सिरियल किलरची भूमिका साकारली असून तो आपल्या पित्याच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी एकटाच मैदानात उतरला. जॉन या लढाईत अनेकांना संपवतो, खाकीच्या रक्षणासाठी खाकीच्याच विरोधात उभा राहतो. ट्रेलरमध्ये मनोज वाजपेयी हा सुद्धा दिसतो, पण त्याची ही भूमिका अलीकडे त्यानं बागी 2 मध्ये साकारलेल्या भूमिकेसारखी भासते. मनोज चित्रपटात सिरियल किलरच्या शोधात असलेल्या पोलीस अधिकारी साकारतो आहे. भरपूर ऍक्शन आणि ड्रामा यानं रंगलेला सत्यमेव जयते हा चित्रपट स्वतंत्र दिनी रिलीज होणार आहे. याचबरोबर बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र.